आहे, महिला या प्रवर्गासाठी आरक्षित होतं. सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे होते. त्यावेळी 1 वाजेच्या वेळेपूर्वी 3 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. राजश्री सूर्यकांत मोरे, मनीषा रवींद्र सुरवसे आणि भगवान मुरुंबकर या 3 उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन पत्र 1 वाजण्याच्या वेळेपूर्वी दाखल केलं होतं. दुपारी 3 वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. विशेष सभेच्या वेळी प्राप्त नामनिर्देशन पत्राची अनुक्रमाने छाननी करण्यात आली. छाननीमध्ये मनीषा राजेंद्र सुरवसे आणि राजश्री सूर्यकांत मोरे यांचं नामनिर्देशन पत्र वैध ठरवण्यात आलं. भगवान सदाशिव मुरुंबकर यांचं नामनिर्देशन पत्र हे महिला प्रवर्ग या प्रवर्गातील नसल्यामुळं आणि त्यांनी नामनिर्देशन पत्र हे नामाप्र प्रवर्गामधलं दाखल केलेलं असल्यामुळं सदस्य नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरवण्यात आलं. त्यानंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. 15 मिनिटाच्या वेळेमध्ये कोणत्याही उमेदवारानं आपलं वैध नामनिर्देशन पत्र माघार घेतलेलं नाही, त्यामुळं जे वैध नामनिर्देशन पत्र प्राप्त होते त्या 2 उमेदवारांची वर्णानुक्रमानुसार नावं लावण्यात आली. वर्णानुक्रमानुसार मनीषा रवींद्र सुरवसे यांच्यासाठी मतदान घेण्यात आलं. त्यानंतर सौ राजश्री सूर्यकांत मोरे यांच्यासाठी मतदान घेण्यात आलं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांक 30 जून रोजीच्या आदेशान्वये मीटिंगची प्रोसिडिंग सुरू होईल, मात्र निकाल घोषित करता येणार नाही असं आदेशित केलेलं असल्यामुळं माननीय उच्च न्यायालयाच्या पुढील तारखेच्या आदेशापर्यंत मीटिंगचा निकाल घोषित करण्यात आलेला नाही. ही निवडणूक प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरू होती. बंदोबस्त 1-2 गाडी माणसं विना कारण नसताना इथे फिरत असताना करता घेतली आहे. आज पोलिसांची कारवाई करायची पोलीस स्टेशनला सुरू आहे. आता ही निवडणूक प्रक्रिया शांतात पार पडलेली आहे आणि निवडणुकीचा निकाल माझ्या माहितीप्रमाणे माननीय हायकोर्टाच्या आदेशानुसार राखीव ठेवलेला आहे. पुढील तारखेनंतर तो निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीची आजची प्रक्रिया शांततेत पार पडलेली आहे. सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्व राजकीय पक्षांचे आणि पत्रकार बंधूंची शांततेत पार पडलेली आहे.